लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। ब्रेकअप झाल्याच्या रागातून एका युवतीनं थेट प्रियकराच्या नावे सिमकार्ड घेत त्याचे सोशल मीडियावर अकाउंट खोलून अश्लील फोटो व्हायरल केले। तरी देखील प्रियकर आपल्याकडे परत येत नसल्यानं प्रियकराच्या बहिणीचे फोटो मॉर्फिंग करत ते सोशल मीडियावर स्टेटस ठेवत बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडलेला आहे। संशयित युवतीविरोधात अखेर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी दिलेली अधिक माहिती आणि युवकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 वर्षांपासून संशयित युवती आणि मुलाचे प्रेमसंबंध होते, मात्र 9 महिन्यांपूर्वी त्यांच्यात ब्रेकअप झाले। त्यावेळी दोघांनी अत्यंत सामंजस्यपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतलेला, मात्र काही दिवसांनी या संशयित युवतीने युवकाच्या आधार कार्डचा वापर करत त्याच्या नावे नवीन मोबाईल नंबर घेतला आणि त्याद्वारे सोशल मीडियावर त्याचे बनावट खाते उघडले। यावर अश्लील फोटो व्हिडिओ व्हायरल करत युवकाचे मित्र नातेवाईकांना टॅग करत त्याची बदनामी करण्यात आली। युवकानं संशयित प्रियसीच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती। पोलिसांनी तपास करत संबंधित खाते कायमचे ब्लॉक करत त्याचा रिपोर्ट केला होता। तक्रार अर्जाची चौकशी सुरू असताना संशयित युवतीने युवकाशी संपर्क साधून माफी मागण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्या या कृत्यानं त्याचे ठरलेले लग्न दोनदा मोडले होते, त्यामुळे त्याने तिला स्पष्ट शब्दात नकार दिला होता। युवकाच्या या कृतीमुळे ती आणखीनच संतप्त झाली आणि तिने युवकाच्या बहिणीचे एका कार्यक्रमातील फोटो मिळवत तिच्या नावाने देखील सोशल मीडियावर बनावट खाते उघडून फोटो मॉर्फिंग करत अश्लील फोटो स्टेटसवर ठेवून बदनामी केली। यामुळे आता युवकाच्या वडिलांनी सायबर पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे। या सर्व प्रकाराला मात्र अत्यंत कंटाळलेल्या युवकाने राज्य सोडण्याचा निर्णय घेतलाय। घडलेल्या प्रकारानं प्रियकराच्या बहिणीच्या लग्नास देखील अडथळे निर्माण होत असल्यानं युवकाचे कुटुंब अतिशय हतबल झालेले आहे। संशयित युवतीच्या मार्गावर पथक असून तिने युवकाच्या नावे सिमकार्ड कुठे घेतले, सोशल मीडियावर अकाउंटद्वारे कुठल्या पोस्ट केल्या यासह युवकाच्या बहिणीचे फोटो मॉर्फिंग केल्यानं या गुन्ह्याची गांभीर्यानं तपासणी सुरू आहे, अशी स्पष्टता वरिष्ठ निरीक्षक रिया शेख यांनी दिलेली आहे। तर मुलाचं लग्न मोडल्यानं तो राज्य सोडून दुसऱ्या राज्यात नोकरी करतोय, नातेवाईक अथवा कुठल्याही कार्यक्रमास तो येत नाही, तर कुटुंबियांनी मुलाशी संपर्क साधला असता त्याने परत येण्यास नकार दिल्यानं हे कुटुंब एकाकी जीवन जगत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।